येत्या 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी 5वे संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आलंय. या संमेलनात कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जावी यासाठी काँग्रेस कमिटीच्या सभागृहात दिल्लीतील संविधान संमेलन समितीच्या सदस्यांनी कोल्हापुरातील सर्व सामाजिक संघटनांची बैठक बोलावली होती. यावेळी दिल्लीहून आलेल्या संविधान संमेलन समितीच्या सदस्या प्रतिभा शिंदे यांनी या संमेलनात राज्यातील 4000 संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचं सांगितलं. या संमेलनात संविधान संबंधी पुस्तिका, सोहळ्याचं पत्रक तसंच संविधानाविषयी अधिक माहिती लोकांना मिळावी यासाठी प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याचं सांगितलं. कोल्हापूर श्रमिक प्रतिष्ठानच्या सदस्या डॉ मेघा पानसरे यांनी या संमेलनात संविधानाविषयी स्पष्ट भूमिका असणारी पुस्तिका प्रकाशित करावी अशी सूचना मांडली. यावेळी सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान संमेलनात कोणत्या मुद्द्यावर चर्चा करावी याविषयी सूचना मांडल्या. बैठकीला संविधान सन्मान संमेलन समितीचे सदस्य डॉ अशोक भारती, डॉ अनिल जयहिंद, भारती पोवार, सीमा पाटील, सतीशचंद्र कांबळे, शिवाजीराव परुळेकर, ऋषिकेश पाटील यांच्यासह कोल्हापुरातील सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.